नमस्कार, राशी संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी ज्योतिष वास्तुतज्ञ विद्यालक्ष्मी. आपल्यासोबत आहेत ज्योतिष पंडित श्री व्यंकटेश शास्त्री गुरुजी. नमस्कार. नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आम्हाला खात्री आहे की एक वही आणि पेन घेऊन तुम्ही सज्ज असाल राशी संवाद कार्यक्रम पाहण्यासाठी. गुरुजी, बरेच प्रश्न येत आहेत आणि प्रश्न असे आहेत की 70 सालातलं ज्यांचा जन्म आहे त्या लोकांनीही काही प्रश्न विचारलेत की लग्नासाठी इतकी वर्ष प्रयत्न केले तर झाले नाही, आता अपेक्षा सोडली होती, पण जेव्हापासून राशी संवाद पाहिला आहे आणि तुम्ही काही घटना सांगितल्या की 1964 किंवा 1965 सालच्या लोकांची सुद्धा लग्न झाली आहेत, तर पुन्हा एकदा आशा पल्लवीत झालेल्या आहेत आणि माझा जन्म 1970 आहे किंवा 1972 आहे, असे लोक आपल्याला मेसेजेस टाकतात किंवा कॉलही करतात आणि विवाहासाठी, आमच्या विवाहासाठी प्रयत्न करा अशीही ते विनंती करतात. आज गुरुजी आपल्याकडे एक योगेश यांचाही प्रश्न आहे. योगेश यांची जन्मतारीख आहे 26/12/1979. जन्मवेळ आहे 5:35 सकाळची आणि जन्मठिकाण यांचं आहे पुणे. यांनी प्रश्न असा विचारला योगेशजींनी की लग्न कधी होईल आणि नोकरी नाही आहे, बऱ्याचदा फसवणूक झालेली आहे, मार्गदर्शन करा. योगेशजी, तुमची पत्रिका समोर आहे आणि जे काही पत्रिकेचं स्टेटस आहे त्याच्यानुसार वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. वृश्चिक लग्न मीन राशी, मीन राशीचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे आणि धनामध्ये सूर्य आहे, पराक्रमात शुक्र मकरेचा आहे, मातृस्थानामध्ये कुंभेचा केतू आहे, विद्यास्थानामध्ये म्हणजे पंचमात चंद्र आहे मीनेचा, दशमामध्ये मंगळ गुरु आणि राहू हे विराजमान झालेले आहेत, लाभामध्ये शनी आहे कन्येचा. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही प्रश्न असा विचारलाय की फसवणूक होतीये, मार्गदर्शन करा, किंवा लग्न कधी होणार, नोकरीच्या बाबतीतही काही घडामोडी इथे बदललेल्या दिसतात, म्हणजे नोकरी लागणं, सुटणं किंवा अंतर्गत राजकारणाला बळी पडणं, अशा काही घटना तुमच्या आयुष्यात होत असण्याची शक्यता आहे. ही जी पत्रिका आहे याच्यात हा जो मिणेचा चंद्र आहे हा चंद्र विद्यास्थानात आहे आणि त्याच्यावरती शनीची दृष्टी आहे. विषयोग झालेला आहे इथे, म्हणजे युतीमध्ये नसतील तरी समोरासमोर एकमेकांच्या विराजमान असलेला चंद्र आणि शनी हे विषयोग तयार करतायत हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही विचारलं नाही तरी सांगणं गरजेचं आहे की तुमचे जो मित्रपरिवार आहे किंवा शेजारी आहेत यांच्यापासून थोडंसं सावध राहा, कारण हा मित्रपरिवार तुम्हाला व्यसनाधीन करण्याची शक्यता जास्त आहे. चंद्र ज्या पद्धतीने बसलेला आहे त्याच्यावरती शनीची दृष्टी आहे, त्याच्यामुळे वाणी खूप जपून वापरा. तुमच्या वाणीमुळे कधी कधी बदला घेण्याची भावना मित्रांची होते किंवा सहकाऱ्यांची होते आणि त्याच्यामुळे गणितं बिघडतात हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही फसवणूक होते असं जरी सांगितलं असलं तरी कुठंतरी पार्शली तुम्हीसुद्धा त्या गोष्टींना जबाबदार आहात हे विसरू नका. तुमचा जो प्रश्न आहे की फसवणूक होते ती कशामुळे, तर बुध हा वृश्चिकेचा आहे आणि सोबत असलेला हर्षल आणि नेपच्यून हे तिथेच बसलेले आहेत केंद्रात. बुध हा बुद्धीचा कारक आहे आणि हर्षल आणि नेपच्यून हे अशा पद्धतीच्या काही घटना क्रिएट करतील लाईफमध्ये की ज्याच्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे किंवा चुकीच्या लोकांबरोबरच तुमचा वावर असण्याची शक्यता खूप जास्त आहे. एकंदर ही पत्रिका असं सांगते की शक्यतो वाणीवरती कंट्रोल ठेवा, चुकीच्या गोष्टी बोलू नका समोरच्याला, जेणेकरून त्याचा परिणाम काहीतरी गणितं बिघडताना होतील आणि मित्रपरिवार जो आहे जे व्यसनाधीन मित्र आहेत त्यांच्यासोबत वावरू नका किंवा त्यांना टाळा, तर तुमचा फायदा होईल. शक्य असेल ही पत्रिका एखादं व्यसन दाखवते आणि त्या अनुषंगाने जर व्यसन करत नसाल तर वेल अँड गुड, पण जर व्यसन करत असाल तर मात्र बरेचसे धोके, फायनान्शियल धोके होण्याची शक्यताही आहे. इथे जो मंगळ आहे दशमातला त्याच्यासोबत बसलेला आहे राहू. राहू हा गुरु, राहू गुरु चांडाळ योग झालेला आहे, मंगळ आणि राहू हे सुद्धा युतीत बसलेले आहेत. याचा अर्थ काय, तर पैशाच्या बाबतीत अत्यंत नुकसान होऊ शकतं. मित्रांना जर पैसे दिलेले असाल तर ते परत येणंसुद्धा इथे कठीण दिसतं. हा जो मंगळ आहे राहूयुक्त दशमातला तर हा वडिलोपार्जित स्थावराशी रिलेटेडसुद्धा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जे निसंतान लोक आहेत त्यांची मदत करायची आहे, त्यांना खाऊ घालायचं आहे किंवा त्यांना काय हवं आहे नको आहे हे तुम्हाला पाहायचं आहे. याचसोबत एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याचदा आपलं शास्त्र सांगतं की पूजेला बसलो आपण की डोक्यावरती आपला एखादा टॉवेल, रुमाल किंवा टोपी घालतो, त्याच्या मागची कारणं काय आहेत. ही पत्रिका
जी आहे ती त्या गोष्टीची आठवण करून देते. तुम्ही जर निळे टोपी कायम वापराल तर त्याचा फायदा नक्की होईल तुम्हाला, कारण तुमच्या पितृस्थानातला जो राहू आहे त्याचे दोष कमी करण्यासाठी कायम डोक्यावरती एक कपडा असावा. म्हणून जर निळ्या रंगाची टोपी तुम्ही घातला तर नक्की तुम्हाला फायदा होईल. सोबत अंध लोकांना मदत करायला सुरुवात करा. शक्य असेल तर सोन्याचं कानातलं कायम एका डाव्या कानात तरी ठेवा. कुत्र्याला खाऊ घाला. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर बराच पुढचा जो काळ आहे तो चांगला राहील. तुमची शनीची महादशा आणि अंतरदशा आहे ती शुक्राची आहे आणि हा शुक्र तुम्हाला 2020 पर्यंत अंतरदशा जी आहे ती जोडीदार मिळवून द्यायला कारणीभूत ठरेल. म्हणजे 79ची जरी पत्रिका असली तरी काळजी करू नका. जर तुम्ही आमच्याकडे नाव नोंदवलं तर निश्चितपणे तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळेल. शुक्राची अंतरदशा आहे आणि ही शुक्राची अंतरदशा जी आहे ही नक्की तुम्हाला एक जोडीदार मिळून देईल. शुक्रामध्ये शुक्राचा अंतर चालू आहे आणि त्यामुळे जर काही गोष्टी ज्या मी आत्ता सांगितल्या त्या जर प्रकर्षानं पाळल्या तर नक्की चांगला जोडीदार तुमच्या आयुष्यात येताना तुम्हाला दिसेल. आपण पुढच्या पत्रिकांकडेही जाणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ताच योगेशच्या पत्रिकेबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तर पुढचा प्रश्न असा आहे, 21/1/1990 12:25 दुपारचं सूरज पुणे असं यांचं जन्मस्थान आहे. सूरजचा प्रश्न आहे की मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पूर्ण केलेली आहे आणि नोकरी व पुढील प्रगती कशी राहील, म्हणजे ओव्हरऑल त्याचा करिअर संदर्भात त्याचा प्रश्न आहे. तर सूरजचा पत्रिका माझ्या सूरजची कुंडली समोर इथे आहे आणि सूरजची कुंडली जी आहे की वृश्चिक राशी मेष लग्न आणि पराक्रमामध्ये गुरु बसलेला आहे. मिथुनेचा चतुर्थामध्ये केतू बसलेला आहे. चंद्र अष्टमस्थानामध्ये वृश्चिकेचा बसलेला आहे. भाग्यामध्ये मंगळ शनी बुध हा बसलेला आहे. कर्मामध्ये राहू सूर्य आणि शुक्र इकडे विराजमान बसलेले आहेत आणि सूरज तुझी अनुराधा नक्षत्र आणि महादशा बुधाची महादशा आणि त्याच्यामध्ये राहूचं अंतर चालू आहे 2021 पर्यंत. तर तुझा जो प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर तू केलेला आहेस पण पुढचं तुझं नोकरीचा संदर्भात कसं राहील, तर आता जी राहूची महादशा चालू आहे 2021 जानेवारीपर्यंत चालू आहे, तर तोपर्यंतचा काळ जो आहे सूरज तुझ्यासाठी थोडासा 19-20 सारखा राहील, आऊलडौल राहील, थोडासा स्ट्रगल जास्त राहील. जितके तुझी स्ट्रगल चालू आहे त्याचे जे रिटर्न्स तुला जे भेटायला पाहिजे ते नाही भेटणार. थोड्याशा ऑपॉर्च्युनिटीज तुझ्या आयुष्यामध्ये येतील पण त्या संधीचे जे आहे ते संधी जवळजवळ येऊन लांब जाण्यासारखे योगसुद्धा येतील. कारण की एकतर वृश्चिक राशी आणि मेष लग्न दोघांचाही स्वामी जो आहे मंगळ आहे आणि तो मंगळ विराजमान आहे तो म्हणजे भाग्यामध्ये बसलेला आहे आणि प्लस कर्मस्थानचा जो स्वामी आहे तो शनी तो सुद्धा भाग्यामध्ये बसलेला म्हणजे शनी आणि मंगळाची इथे युती झालेली आहे आणि बुधची महादशा म्हणून बुधसुद्धा तुमचा भाग्यात बसलेला आहे. तर इकडे हा सर्वात मोठी गोष्ट प्लस पॉईंट आहे. म्हणजे 2026 बुधाची महादशा 2026 पर्यंत आहे. जशी राहूची महादशा संपेल आणि गुरुचा अंतर जसं चालू होईल, कारण की गुरु पराक्रमात बसलेला आणि सरळ भाग्याला बघतोय, तर गुरुचं अंतर राहूच्या महादशानंतर जेव्हा 2021 जानेवारीच्या नंतर जसं चालू होईल तर गुरुच्या महादशामध्ये तुला खूप मोठी संधी ऑपॉर्च्युनिटी आणि कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती आणि होऊ शकतं एक साईडला जॉब करत करत तू साईड बाय साईड काही ना काही व्यवसाय स्वतःचा चालू करू शकतोस असे सुद्धा योग तुला आहे. तर तशी आखणी आतापासून चालू करायला सुरुवात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त डोक्यात हे ठेव की 2021 पर्यंत थोडासा काळ तडकडीचा राहील, थोडासा स्ट्रगलचा राहील, तर ते स्ट्रगल तुला करणं गरजेचंच आहे. आज स्ट्रगल करशील त्याची फलित तुला पुढच्या काळामध्ये भेटणारच आहेत. प्लस राहू सूर्य आणि शुक्र हा जो कर्मस्थानामध्ये बसलेला आहे राहू आणि सूर्य इकडे थोडंसं ग्रहण दोष झालेला आहे ते तुला पितासाठी थोडंसं आरोग्याला त्रास देण्याचे की योग आहेत. तर वडिलांना थोडंसं वडिलांबरोबर थोडेसे विचारशक्ती किंवा तुमचे एकमेकांचे विचार नाही जमणं, दोघांमध्ये वादविवाद निर्माण होणं किंवा वडिलांच्या आरोग्याला त्रासही निर्माण होणं अशा गोष्टीसुद्धा इथे दर्शवित आहेत. तर राहूच्या महादशामध्ये तेवढी तुला वडिलांची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी सूर्य जो तिकडे बसलेला आहे सूर्याला जेवढा तू बली करशील जेवढा तुला प्रभाव तू सूर्याचा वाढवशील तेवढा तुझा कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल आणि वडिलांचा आजार पण जे काही असेल किंवा त्यांना आरोग्याला काही त्रास येत असतील ते कमी होतील. त्यासाठी तुला रोज सूर्याला जल द्यायचं आहे आणि रोज 12 नमस्कार सूर्यनमस्कार जर का तू करशील सूर्योदयच्या वेळेस ते तुझ्यासाठी चांगलं राहील. शुक्र
जो तुझ्या कर्मस्थानात बसलेला आहे, तुझ्या आवडीचं काम नक्की तुला मिळेल. म्हणजे काम तर सर्वच करतात पण आवडीचं काम नसतं, म्हणून कुठे ना कुठे अपसेट राहतात, जबरदस्ती काम करावं लागतं. पण त्याच्यासाठी शुक्र तुझा जो कर्मस्थानामध्ये आहे तर तू तुझ्या कामाला एन्जॉय करशील, पण ते कधी होईल? जेव्हा तुझं गुरुचं अंतर चालू होईल. आणि बुधाच्या महादशामध्ये गुरुचं अंतर जेव्हा चालू होईल तेव्हा तुझा भाग्य उदयचा परिपूर्ण योग आहे. तर फक्त आत्ता 2021 पर्यंतचा राहूची महादशामध्ये तुला एक चांदीचा सिक्का, शुक्राचा प्रभाव वाढवण्यासाठी एक चांदीचा सिक्का स्वतःच्या पाकिटामध्ये कॅरी करणं गरजेचं आहे. जिकडे तू चिल्लर पैसे वगैरे ठेवतोस पाकिटामध्ये, त्याच्यामध्ये एक चांदीचा सिक्का ठेव, महादेवाची उपासना कंटिन्यू कर, सूर्याला जल दे आणि शिवलिंगावर दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक तू कंटिन्यू कर. हे तुझ्यासाठी फार चांगलं आहे. निळा रंग आणि पांढरा रंग हे तुझ्यासाठी वापरणं चांगलं राहील, कारण की कर्मस्थानचा स्वामी जो आहे हा शनी आहे, तर त्याच्यासाठी तुला चांगलं आहे. मंगळ जो भाग्यात बसलेला आहे तुझा आणि तुझ्या राशी आणि लग्नस्थानचा स्वामी आहे, तर तुला तू स्वतः खूप जिद्द आहेस, मोटिवेश आहेस, मोटिवेट आहेस, काही कुठल्याही गोष्ट जर करायची ठरवलीस ते पूर्ण केल्याशिवाय तू थांबू शकत नाही. पण तिकडे शनी जो बसलेल्या कारणाने, शनी तर असं मित्राच्याच घरात बसलेला आहे, गुरुच्याच घरात बसलेला आहे आणि गुरुची दृष्टीसुद्धा त्याच्यावर आहे, तर थोडंसं आंतरिक राजकारण कामाच्या ठिकाणी येऊ शकतं. पण त्याच्यासाठी तू बळीपराची गरज नाही आहे. तू सूर्याला जल वगैरे जर का कंटिन्यू देशील तर तुझा कॉन्फिडन्स चांगला वाढेल. तर तू हे कंटिन्यू ही कामं तू चालू ठेव आणि घरातील पूर्व दिशेला जास्तीत जास्त फेस करून बस. कामाच्या ठिकाणी पण पूर्व दिशा जास्तीत जास्त फॉलो कर, पूर्व दिशेला फेस करून बस. कुठलेही महत्त्वाचे मीटिंग्स या कुठलेही पेपरवर तू महत्त्वाचे करत असतील तर पूर्व दिशेला जास्तीत जास्त कर. आणि टीका, तो एक लाल टीका कपाळाला कंटिन्यू ठेव, त्याच्याने सूर्याची एनर्जी जास्त वाढेल, तुझा कॉन्फिडन्स जो आहे तो जास्त वाढेल आणि बऱ्याच गोष्टी पुढच्या आयुष्यामध्ये सक्सेस होताना दिसतील. फक्त 2021 पर्यंतचा काळ, म्हणजे पुढचे 2 वर्षाचा जो काळ आहे हा थोडासा तुला स्ट्रगलमध्ये जाणेल, पण ह्या काळामध्ये तुला भरपूर अनुभवही भेटतील. त्या अनुभवानेच पुढचा जो काळ भविष्यातला आहे त्या अनुभवाचा चांगला तुला फायदा होणार आहे. तर तसे तुला काळजी करायची गरज नाही आहे. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुला सांगितलेल्या आहेत त्याला तू फक्त फॉलो कर, भरपूर काही प्रगती पुढे दिसून येते. तर ह्याचबरोबर सूरजची प्रतिक्रियेचं आपण इकडे मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुढचा इथे एक प्रश्न आलेला आहे आपला, की श्रद्धा म्हणून यांचा प्रश्न आहे आणि त्या श्रद्धाचा प्रश्न असा आहे की वास्तूबद्दलचा प्रश्न आहे त्यांचा, आणि वास्तूमध्ये रंग थेरपी करतात, ते रंग थेरपी किती पर्सेंट महत्त्वाची आहे आणि किती फायदेशीर आहे ह्यांचा त्याचा प्रश्न आहे. तर श्रद्धा तर एक महिला आहे आणि महिला तर रंगांशिवाय राहू शकत नाही. त्यांचा शृंगार जो असतो तो पूर्ण रंगांवरच डिपेंड असतो. जर महिला, स्त्री किंवा प्रत्येक गोष्ट जर रंग नसतील तर कुठलीही गोष्ट ती, त्यांचं जीवन रंगीबिरंगी नाही होत. तर रंगांबाबत श्रद्धाचा प्रश्नाचं उत्तर आपण रंगांच्या बद्दल आहे, तो रंगांचा आयुष्यावर काय परिणाम देऊ शकतो ते आपण जाणून घेऊया. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि आपण रंगांबद्दल विचारत होतो की श्रद्धाचा जो प्रश्न होता की रंग हे किती महत्त्वाचे आहेत, वास्तूमध्ये रंग किती महत्त्वाचे आहेत आणि रंगांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतात, तरी रंगांचा तुम्ही स्त्री आहात, प्रश्न पण मुलीचाच आहे, श्रद्धाचा आहे, तर रंगांशिवाय तुम जीवन कसं राहू शकतं ह्याचं थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा. रंग महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे महिलांचे रंगीबेरंगी कपडे असतील, साड्या असतील किंवा फुलं असतील, हे दोन्ही गोष्टी महिलांना खूप आवडतात. आणि तसं पाहायला गेलं तर महिलावर्ग हा नवरात्रीत पाहायचा. नवरात्रीत तुम्ही जे वेगळ्या वेगळ्या रंगांच्या साड्या नेसता, तर ही काही फक्त मजा म्हणून नेसता का? त्याच्यामागे शास्त्रार्थ आहे, लक्षात घ्या. म्हणजे कदाचित तुम्ही मागचे काही एपिसोड आपले पाहिले असतील आणि त्याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की आपण प्रत्येक दिवशी एक वेगळा रंग धारण करतो, मग त्याच्यामागे नक्की शास्त्र काय ते मी तुम्हाला समजावून सांगते. ज्या दिवशी नवरात्र येते त्या दिवशीपासून काही रंग आपण फॉलो करतो. म्हणजे समजा बुधवारी नवरात्र आले तर बुधवार हा रंग हिरवा रंग, म्हणजे हिरव्या रंगाने त्या नवरात्रीची सुरुवात होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरी माळ जर असेल तर गुरुवार येतो, मग त्या दिवशी पिवळा रंग, तिसऱ्या दिवशी गुलाबी किंवा पांढरा रंग किंवा जांभळा रंग, चौथ्या दिवशी शनिवार, शनिवारी निळा रंग,
हा एक प्रकारचा सिक्वेन्स असतो. तो सिक्वेन्स कसा बसवायचा लक्षात घ्या. शास्त्राने आपल्याला दिलेले आहेत ते 7 वार दिले आहेत आणि त्या 7 वारांमध्ये महत्त्वाचे जे 7 रंग आहेत ते दडलेले आहेत. कसे? सोमवार हा सोमवारी आपण शंकराची पूजा करतो आणि सोमवारी शंकराला कुठली फुलं अर्पण करतो? सफेद फुलं अर्पण करतो, सफेद दूध अर्पण करतो. आणि म्हणून सोमवारचा रंग, चंद्राचा रंग सोम म्हणजे चंद्र आणि चंद्राचा रंग सफेद. दुसरा दिवस जो असतो मंगळवार, मंगळवारी गणपतीला आपण लाल रंगाचं जास्वंद वाहतो म्हणून मंगळवारी लाल रंगाला खूप महत्त्व आहे. तिसरा दिवस जो आहे तो बुधवार आहे आणि बुधवारी कृष्णाला किंवा पांडुरंगाला आपण तुळशी वाहतो. बुधवारी हिरवा रंग लक्षात घ्या. गुरुवार गुरुचा रंग, गुरु पिवळा आहे. पुष्कराज जो गुरुसाठी घातला जातो तोही पिवळा आहे. गुरुवारी दत्त महाराजांना आपण पिवळा प्रसाद चढवतो, पिवळी फुलं चढवतो, पिवळा चाफा चढवतो. शुक्रवार, शुक्रवार हा देवीचा वार आहे, त्या दिवशी आपण देवीला लाल फुलं किंवा पांढरी फुलं चढवतो. तसं पाहायला गेलं तर पांढरा रंग हा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे कारण शुक्राचा रंग पांढरा आहे. तुम्हाला शुक्र कधी बिघडला पत्रिकेतला किंवा त्याला जास्त ॲक्टिव्ह करायचं असेल तर जे काही ज्योतिषी आहेत ते तुम्हाला सांगतात की तुमच्या शुक्राची पोझिशन अशी अशी आहे, तुम्ही शुक्रवारी एक डायमंड धारण करा. डायमंड म्हणजे शुभ्र पांढरा रंग. शनिवारी शनी महाराजांचा रंग काळा, राखाडी किंवा निळा. या सगळ्या गोष्टी आहेत या सिक्वेन्सनी अशा लक्षात ठेवायच्या. आणि राहिला वार रविवार, तर तो सूर्याचा वार आहे. त्या दिवशी केशरी, पिवळा, पांढरा हे तीनही रंग चालतात. तर या पद्धतीची ही रंगसंगती ही शास्त्राला रिलेट करणारी आहे. अगदी छान असं ताई तुम्ही समजावून सांगितलेलं आहे रंगांचं महत्त्व काय आहे आणि नवरात्र आहे किंवा अनेक फेस्टिवल्स आहेत त्याच्यामध्ये रंगांचं महत्त्व आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे महिला वर्गांना तुम्ही छान प्रमाणे सांगितलेलं आहे. आणि महिला वर्ग रंगांशिवाय राहू शकत नाही, रंग नसतील तर त्यांचं आयुष्यच बेरंग आहे. आणि श्रद्धाने पण तसंच विचारलेलं आहे रंगांचं महत्त्व काय आणि वास्तूमध्ये सुद्धा तिचा एक असा प्रश्न आहे की वास्तूमध्ये सुद्धा कलर थेरपी जी करतात ते कितपर्यंत महत्त्वाची आहे. तर गेल्या 10 वर्षापासून आपण जिथपर्यंत बघतो आहे वास्तुशास्त्रामध्ये की अनेक वास्तू वास्तूप्रमाणे बनवलेल्या आहेत पण तिकडचे रंग थेरपी म्हणजे रंग परफेक्ट नाही दिल्यामुळे तिकडे दोष उत्पन्न झालेले आहे. म्हणजे जे वास्तूंना जे 8 दिशा आहेत त्यांचे प्रत्येक रंग आहेत. जसं आपण मनुष्य आहोत तर मनुष्यांचे जे आवडते रंग असतात, देव आहेत देवांचे आवडते रंग असतात. म्हणजे पूजेमध्ये जेव्हा तुम्ही आपण मांडणी करतो तेव्हा वेगवेगळ्या रंगाने बनवतो, सजावट करतो, वेगवेगळ्या रंगाने ती सजावट करतो. सर्वत्र भद्रमंडळ हे जे आपण पूजेमध्ये मांडतो ते पण रंगाने बनवलेलं असतं. तांदूळ जो आहे रंगाने तांदूळ रंगवून ते संपूर्ण मांडणी केलेली असते. ते काही शोसाठी नसतं, ते त्या त्या देवांचं आवडीचा रंगाने, कारण की आवयामी स्थापयाने देवांना बोलवून आपण तिकडे स्थापन करतो त्यासाठी त्या रंगाचं आसन त्यांच्यासाठी बनवलं असतं. ज्या ठिकाणी आपण बसतो त्या ठिकाणचा रंग आपल्या आवडीचे असावेत. आपण कपडे घालतो आपण आवडीचे घालतो, त्या हिशोबाने वास्तूला सुद्धा त्या आवडीचे रंग त्या त्या स्थानातले त्या त्या दिशेतले आवडीचे रंग तिकडे राहणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळेच तिकडची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. आता जी 8 दिशा आहेत त्या 8 दिशामध्ये जर का अपोजिट रंग तुम्ही वापरलात, जसं ईशान्य जागा आहे, पूर्व उत्तर ईशान्य जागा, ईशान्य जागा जे आहे दिशा जी आहे ते जलतत्वाची दिशा आहे, तर तिकडे जर का तुम्ही अग्नीय म्हणजे लाल रंग जर का तुम्ही वापरलात अग्नीचा रंग तर तिकडे त्या घरामध्ये प्रॉब्लेम उत्पन्न होणारच आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जर का लाल रंगाचा उत्पन्न जर का तुम्ही केला, रेड रंग तुम्ही जर का वापरलात तर त्या घरामध्ये अध्यात्माशी रिलेटेड ज्या गोष्टी घडायला पाहिजे ते घडण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या घरातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याशिवाय घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त प्रवेश होऊ शकते. त्यासोबत जे अग्नीय दिशा आहे त्या अग्नीय दिशामध्ये जर का तुम्ही ब्लू रंग वापरता, तिकडे लाल रंग तिकडे जास्त वापरायला पाहिजे, पण तिकडे जर का ब्लू रंग वापरता या काळा रंग वापरता तर त्या घरामध्ये जास्तीत जास्त वाद विवाद कलह चिडचिड हा प्रकार जास्तीत जास्त वाढवला असतो. त्याचप्रमाणे नैऋत्य दिशा आहे, त्या नैऋत्य दिशामध्ये जर का तुम्ही एखादा कुठला तरी काळा निळा रंग वापरला जिकडे तुम्हाला हवा आहे जास्तीत जास्त पिवळा रंग, कारण की नैऋत्य स्थान जे आहे की घरातील कर्ता जो पुरुष आहे कर्त्या पुरुषाच्या अर्निंगवर त्याचा परिणाम होतो. पहिली गोष्ट नैऋत्य दिशा ही कधीही कट नसावी, परिपूर्ण असावी. तर नैऋत्य दिशामधला
जो रंग आहे हा पिवळा असायला पाहिजे आणि त्याचसोबत जो वायव्य दिशा आहे वायव्य दिशामध्ये जर का तुम्ही हिरवा रंग वापरला तर त्या घरातील शुभकार्य जे आहे ते लवकरात लवकर होताना दिसतील, शुभकार्य होताना दिसतील. किंवा त्या घरातील विद्यार्थी किंवा मुलं जे बाहेर शिक्षणा विदेशमध्ये शिक्षणासाठी जाण्याचा जे प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी तो खूप उपयोगाचा ठरेल. तर श्रद्धाचा प्रश्नांचा थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे, पण रंगांच्याबद्दल बरीच काही माहिती आहे आणि बऱ्याच दिशांबद्दल दही दिशांबद्दल भरपूर काही माहिती आपण देऊ शकतो, पण ह्या माहिती आपण पुढच्या भागात घेऊया. अशा पद्धतीने बरीच माहिती आजही तुम्हाला मिळालेली असेल आणि रंगसंगती असेल किंवा पत्रिकांचं इतर विश्लेषण असेल याचा सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न मी आणि गुरुजींनी केला आहे, उद्याही नक्की करणार आहे. उद्या पुन्हा एक टिपण वही घेऊन तयार राहा. आम्ही उद्या नक्की येऊ, याच वेळी याच ठिकाणी. उद्यापर्यंत रजा घेतो. नमस्कार. नमस्कार.